डॉक्टर आशिष देशमुख सध्या आमच्यासोबत आहे. सर, तुम्ही एक वक्तव्य केलं आहे की काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं, याच्या मागचं कारण काय आहे? बघा, आज महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागांपैकी फक्त 16 जागा ह्या काँग्रेसच्या त्यानिमित्त निवडून झाल्या आहेत. पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर फक्त 5.55% जागांवर आज काँग्रेसचे आमदार हे निवडून आले आहे. ही परिस्थिती संपूर्ण देशामध्ये अशीच आहे. जवळपास 18 असे राज्य आहे ज्याच्यामध्ये 10% कमी जागा या काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आलेल्या आहे. आणि महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर 16 जागांपैकी 10 जागा ह्या विदर्भ आणि मराठवाड्यातून आला आहे, जिथे 108 टोटल जागा आहे. उरलेल्या 180 जागांपैकी 5% देखील कमी, 6 फक्त आमदार निवडून आले आहे. आणि अतिशय खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेनी काँग्रेसला नकारलेला आहे. काँग्रेसचे नेते हे स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या फक्त शर्यतीत होते, त्यासाठी आपसात भांडत होते, कुठेही कोऑर्डिनेशन त्यानिमित्ताने दिसलं नाही, नॅरेटिव्ह बनू नाही शकले, प्रचारामध्ये अतिशय खऱ्या अर्थाने फेल अशी काँग्रेसची यंत्रणा आपल्याला पाहायला मिळाली. पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले लोक हे स्वतः पराभूत झालेले आहेत. प्रदेशाध्यक्ष फक्त 208 मतांनी वाचले आहे. अतिशय लाजीरवाणं असं निकाल हे काँग्रेससाठी आले आहे. म्हणून माझी त्यानिमित्ताने सर्व काँग्रेसच्या आमदारांना विनंती आहे की आपण विलीन व्हावं, भाजपामध्ये विलीन व्हावं, त्यानिमित्ताने आपल्या तुमच्या विकासाच्या संदर्भातल्या क्षेत्रातल्या विधानसभेच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नक्कीच यावं. शेवटी आज संपूर्ण देशभर 1962 पासूनचा जर तुम्ही विधानसभेचा इतिहास पाहिला तर एका काळामध्ये या देशामध्ये 56-60% काँग्रेसचे आमदार असत. आज तुम्ही पाहिलं 2024 तर फक्त 18-19% आमदारांची संख्या काँग्रेसची उरलेली आहे. आणि महाराष्ट्र फक्त 5.55% जागांवर काँग्रेसचे आमदार निवडून झाले आहे. म्हणून काँग्रेसनी त्यानिमित्ताने आत्मपरीक्षण करणं तर गरजेचं आहे, पण महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या आमदारांना माझी विनंती राहणार आहे की तुम्ही सर्वजण भाजपामध्ये विलीन व्हावं. तुमच्या या विनंतीनंतर काँग्रेसचे जे नेते आहेत तुमच्यावर टीका टिप्पणी करणार आहेत, त्यांना काय उत्तर देणार? नाही, टीका टिप्पणी करण्यामध्ये काँग्रेसचे नेते अतिशय पटाईत असतात. आपसामध्ये टीका टिप्पणी करतात. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सातत्याने आपण टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या पाहिल्या. माझ्यावर टिप्पणी करणार असतील तर काही हरकत नाही, पण काँग्रेस ही संपुष्टात महाराष्ट्रात आलेलीच बरं. आणि त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचा हा जो चढता आलेख आहे त्या माध्यमातूनच महाराष्ट्राला विकासाच्या कडे नेण्याचं काम, या महाराष्ट्राला देशामध्ये एक नंबर राज्य बनवण्याच्या दृष्टीने या 16 काँग्रेसच्या आमदारांना विनंती आहे की आपण भाजपामध्ये विलीन व्हावं. कॅमेरामॅन संतोष कदम, सा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.